आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. आज हाती आलेल्या अहवालानुसार बदलापूरमधील 21 रहिवाशांची करोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे बदलापूरमधील एकूण करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही 973 झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बदलापूर पूर्व येथील यादवनगरमधील मेघना पार्कमध्ये राहणाऱ्या 28 वर्ष पुरुषाची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ही व्यक्ती घनसोली येथे कामाला आहे. तर बदलापूर पश्चिम येथील ओम जयश्री दर्शन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या 52 वर्ष पुरुषाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ही व्यक्ती डोंबिवली येथे एका कंपनीत कामाला आहे. तर वाणियाळीमधील निखिल गौरव सोसायटीमध्ये राहणाऱ्या 31 वर्ष पुरुषाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हा व्यक्ती डोंबिवलीमध्ये कंपनीत कार्यरत आहे. बदलापूर पश्चिम सोनेवली येथील गोल्डन व्हॅलीमध्ये राहणाऱ्या 32 वर्ष पुरुषाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ही व्यक्ती अंधेरी येथे बँकेत कामाला आहे. तर कात्रप येथील निर्मल रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या 55 वर्ष पुरुषाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ही व्यक्तीसुद्धा डोंबिवली येथे कंपनीत कार्यरत आहे. बदलापूर पूर्व येथील विवेकानंद नगरमधील एकदंत अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या 55 वर्ष पुरुषाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ही व्यक्ती एका खाजगी कंपनीत कार्यरत आहे. तर शिरगाव येथील ठाणेकर हिलक्रिस्टमध्ये राहणाऱ्या 40 वर्ष पुरुषाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ही व्यक्ती मानपाडा येथे एका खाजगी कंपनीत कार्यरत आहे. बदलापूर पूर्व येथील अभिरुची अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीची, बदलापूर गाव येथील साईनगरमधील 4 नंबर 1 मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीची, मोहपाडा येथील राईस मिलजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीची, पाटीलपाडा येथील गोपाळ हाईट्समध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीची, आगराळीमधील एका व्यक्तीची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे. ह्या सर्व व्यक्ती कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत. बदलापूर पश्चिम येथील आर्केडमधील रिजन्सीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीची, बदलापूर पूर्व येथील साईश्याम सोसायटीमधील एका व्यक्तीची, बदलापूर पश्चिम येथील गणेशनगरमधील भागीरथी रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीची, मांजर्ली येथील सद्गुरू गॅलेक्सीमधील एका व्यक्तीची, बेलवली येथील ग्रीन पार्कमधील एका व्यक्तीची, दत्तवाडीमधील म्हाडा कॉलनी येथील एका व्यक्तीची, बदलापूर पूर्व येथील स्टेशनपाडा येथील अवंतीसागरमधील एका व्यक्तीची, तर बदलापूर पश्चिम येथील राऊतचाळ येथील श्रीमंगल बिल्डिंगमधील एका व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हे सर्व व्यक्ती कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील असल्यामुळे त्यांना संक्रमण झाले आहे. आजच्या 21 रुग्णांमुळे बदलापूरमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही 973 झाली आहे. तर आतापर्यंत 469 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 488 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार चालू आहेत. तर 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमित जाधव, स्वानंद मीडिया, बदलापूर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.